कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं जनावरांची चारा छावणी सुरू करण्यात आली. तर या चारा छावणीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं. चारा छावणीची पाहणी करण्यात आली. यावेळेस मोठ्या संख्येने खोर्ची, बोराटवाडी, निर्वांगी, मानी वस्ती, भगत वस्ती, साखरी वस्ती येथील शेतकरी आपली जनावरे घेऊन उपस्थित होते. इंदापूर तालुक्यात अतिशय भयान दुष्काळाची परिस्थिती असताना थोडाफार रिमझिम पाऊस झालेला असून या पावसाचा कुठल्याही शेतकऱ्याला उपयोग न होता जे विहिरींचे पाणी होते ते आटू लागले आहे. या दुष्काळाच्या परिस्थितीत आतापर्यंत नीरा भीमा कारखान्याच्या वतीनं आणि माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहे. खोर्ची येथील चारा छावण्यांवर आतापर्यंत 700 जनावरे 2 दिवसांमध्ये आले असून नीरा भीमाचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी प्रास्ताविक भाषण केलं. इंदापूर तालुक्यात भयानक परिस्थिती असताना अतिशय नीरा भीमाच्या कारखान्याच्या माध्यमातून चारा छावणी चालू करण्यात येत असून नीरा भीमा वरती कमीत कमी 2250 जनावरे, लाखेवाडी येथे 1775 आणि शिरसवाडी येथे 1385 आणि खोरोची येथे 700 अशी जनावरे दाखल झाली. लहान मोठ्या जनावरांना अतिशय उपयुक्त नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी भाषण केलं. त्यामध्ये अभिजित बोराटे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. राजू भाळे यांनी आपले मनोगत सांगितलं. राहुल कांबळे सरपंच यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. अजिनाथ बोराटे, भीमराव काळे, भाऊसाहेब काळपुटे, विश्वासराव काळपुटे, रामचंद्र कदम आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, आपण नीरा भीमा कारखान्याच्या माध्यमातून चारा छावणी सुरू केली असून अजून गरज पडल्यास आपण अजून चारा छावण्या सुरू करू. आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू असून इंदापूर तालुक्यातील कमीत कमी 18,000 जनावरे चारा छावणीच्या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांचं गोधन वाचवणं ही आपली जबाबदारी आहे. आता सध्या आपण सरकारमध्ये नसताना सुद्धा आपण शेतकऱ्याला मदत करण्याचं काम करीत आहे असं त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. जनावरांच्या पुढे आकडा जाईल अशी परिस्थिती आता इथं खोरोचीमध्ये झालेली आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये छावण्या कराव्या लागतात ही आपल्या तालुक्याला पहिल्यांदाच आपल्याला ही ओळख पटलेली आहे. 1952 सालापासून 2014 पर्यंत कधी आपल्या तालुक्याला असे प्रसंग कधी आपल्याला पाहायला मिळाले नाही. दुर्दैवाने आजचे प्रसंग बघितले तर आज इंदापूर तालुक्यामध्ये 64 टँकरनी पाणी पुरवठा झाला आणि जवळजवळ 11 आसपास छावण्या आता तालुक्यात झालेल्या आहेत आणि जनावरांची संख्या ही 18,000 गेली तालुक्यामध्ये. कदाचित ती 25,000 जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता इथं जवळजवळ 300 कुटुंब आलेले आहेत म्हणजे आपलं घरदार संसार प्रपंच सोडून हे मुख्या जनावरांना करणे पशुधन आहे ह्याच्यावर आपलं भवितव्य अवलंबून आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती म्हण आहे ना की गरीबाची बायको मरून आणि शेतकऱ्याचा बैल आजारी पडून देतो. कारण ह्याच्यावर जीवन आहे आपलं आणि हे जर आपण जर नाही संभाळू शकलो तर पुढे पाऊस बीज होईल समजा पडावा अशी अपेक्षा आहे. तर पशुधन गेल्यानंतर काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. संस्थेत बघितलं मी 20-30 जनावरांची मालकं सुद्धा आज या छावणीमध्ये येत आहेत. याचा अर्थ असा आहे की परिस्थिती एवढी भयानक या इंदापूर तालुक्यात झालेली आहे आणि दुर्दैवानं कुणाला जिथं काही देणे घेणं पडलेलं नाही अशी परिस्थिती. आज आपण कुठल्या पदावर नाही, आज आपण सरकारमध्ये नाही, आज आपण लोकप्रतिनिधी नाही, पण तरी सुद्धा आज इंदापूर तालुक्यामध्ये 4 छावण्या आपण आपल्या कारखान्यामार्फत चालू केल्या. अजून गरज पडली तर अजून छावण्या सुरू करायची अपेक्षित आहे. आपली वाहतूक संस्था आहे त्या वाहतूक संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ 63 टँकरनी आपण पाणी पुरवठा करतोय. सरकारचा नियम आहे 1 किंवा 2 खेपा करायच्या. आम्ही 63 टँकर मधनं 4-4 खेपा वाढवून दिलेल्या आहेत. भले नुसतं डिझेलचा खर्च होऊ द्या, नाही आम्हाला त्यात काय पैसे मिळते चालतील, पण सामान्य माणसाला प्यायला तरी किमान पाणी मिळालं. वेळेस नीरा भीमा कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विकास नाना पाटील, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी कैलासभाऊ पवार, कॉमन न्यूज मराठी, इंदापूर.